अंधार पसरला होता सगळीकडे त्या वणव्यातच चालायचो आम्ही जरा जरी पावलांचा आवाज झाला की लगेच सोफेंचा भयंकर आवाज व्हायचा मारतय कोण काही कळत नाही मरतय कोण तेही ठाऊक नाही आपणच आपल्याला चाच पडून पाहायचं आणि खात्री करून घ्यायची की आपण जिवंत आहोत शांतता भयानक शांतता मग त्या शांततेतूनच कुठून तरी आवाज व्हायचा कुठून तरी गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा असायचा तो पाण्याची आठवण झाली की जीव कसा कासावीच व्हायचा आणि लगेच त्या त्याकडे पळायचो आम्ही समोर मग भांडव त्या भिरीत होतायचा मग भांडव वर ओढलं जायचं समोरच्या उंजळीत तो पाणी ओतायचा तर काय आश्चर्य सारख साखळलेलं रक्त असायचं ते लाल भडक आणि भान विसरून आम्ही ओरडायचो अरे मारला कोणी उत्तर नाही अरे मेल कोण उत्तर नाही। रात्र संपून गेल्याची अंधुक्षी जाणीव पोकळ झालेल्या मनाला दिलासा द्यायची मग हळूच कुणीतरी आपला पाठलाग करते असा भास आणि मग मी आम्ही पळाचो वाट मिळेल तिथे वाट मिळेल तशी पळायचो फक्त पळायचो आणि तेवढ्यातच सुरू व्हायचा तो छाती दडपून टाकणारा तो तोफेंचा भयंकर आवाज तो आवाज झाला की पाय जागच्या जागी रुतले जायचे पायातली शक्तीच नष्ट व्हायची आमची असं वाटायचं कोणीतरी आवाज केला पाहिजे ओरडायला हवे या सर्वांच्या विरोधात मग तोफेंच्या तोंडी दिलं तरी बेहत्तर पण आवाज हा झालाच पाहिजे असा विचार आमच्या मनात आला तर, तर 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 दूरवर कुठेतरी वीज कोसळल्याचा भास त्या विजेच्या प्रहाराने मग रान पेटून उठत आणि पेटून उठतो तिथला एक माणूस एक दोन एकशे दोनशे एक सहस्त्र दोन सहस्त्र आणि मग निर्माण होतो तो एक आवाज चले जाव चले जाऊ एक माणूस फक्त पेटले त्या पेटलेल्या रानात उभा राहायचा आणि दाही दिशांना दशलक्ष माणसांना घेराव करून एकच आवाज त्यांच्याकडून उद्गारायचा चले जाव चले जाव आवाज शांत तसं वादळही शांत व्हायचं आणि मग सुरू व्हायचं दुसऱ्या वादळापूर्वीची शांतता त्या शांततेतच मग कोणतरी आपला स्वातंत्र्य बघायचं त्या स्वातंत्र्याचे मग बनायचे ठोंगी ढोंग्यांचे पापी पापांचे भ्रष्टाचारी आणि राष्ट्रद्रोही इंग्रजांच्या इंग्रजांच्या सत्तेखाली गुलाम झालेलो आपण पुन्हा एकदा गुलाम होऊ लागतो आजही त्या गर्दीत कुठेतरी तो आवाज गुंजतोय तो आवाज हवा